उत्सव है सकाळी 8 वाजल्यापासून देवता प्रार्थना करून सुरू केले। सकाळी बालकला आम्ही पाळण्यात घातलं, आता रथारोहण होऊन इथे सगळं बलिप्रदान सगळं काम झालं, आता आम्ही इथून रथ नेऊन तिथे देवळाचं समोर नेऊन ठेवणार। त्यानंतर आम्ही शोभायात्रा 6:30 वाजता दादा टिटी बोलून जाऊन येणार आणि त्यानंतर महापूजा होणार आणि महाप्रसाद होणार। परत हा आमचा आत्ता कार्यक्रम आहे आणि हे कार्यक्रम फक्त रामनवमीच्या वेळी आम्ही करतो आणि रामनवमी 2 वर्षाच्या नंतर करतो म्हणून सर्वांना एक उत्साह आहे। तो उत्साह सर तुम्ही सगळ्यांच्या तोंडावर बघू शकता आता, त्यामुळे आम्हाला एक आनंदाचा क्षण आहे। तुम्ही आम्हाला एक आनंदाने तुम्ही प्रदर्शन द्या, लोक येऊ दे, समाजाचा आम्ही करतो, सगळे फायदा घेऊ देते।